मीनल, प्रेमात पडल्यावर कसं वाटतंय ग? मला ऍक्च्युली कळतच नाहीये. म्हणजे ना असं आकाश पाळणा झाल्यासारखं वाटतंय. किंवा आपण ना फुगावर गॅसचा आणि कधी उडून जाऊ शकतो कुठेही असं वाटतंय. आणि स्वप्न पडतात मला घाणेरडी घाणेरडी. एक घाणेरडी म्हणजे काहीही स्वप्न पडतात रेश्मा, म्हणजे खरंच काहीही. आणि सकाळी उठल्यावर सगळं खरं झालंय असं वाटत. असं हे गाणं आहे ना, केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेले. धडधडू दे खूप. काय दिसतो स्वप्न? मला ना काही नाही. मी नाही. सांग सांग प्लीज 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 सांग ना. खूप असे खूप विचार येतात डोक्यात. म्हणजे सारखं वाटत राहतं की तो भेटल्यावर काय बोलेल, काय म्हणेल, मग त्याला मी काय म्हणू. हे तू मला सांग, जर तुला कोणी म्हणालं तुझे केस खूप छान आहेत तर तू काय म्हणशील? किंवा किंवा जर तुला कोणी म्हणालं की की मला तुझ्याशी 24 तास बोलत बसावं असं वाटत तर काय म्हणशील तू? आणि शू करायची असेल तर? अरे काय महत्वाचा प्रश्न आहे की नाही, जेन्युइन प्रश्न आहे, लागल्यावर काय करणार? गप्प बसा, मी असं काही म्हणणार नाहीये. सांग ना. हा, आणि जर जर तो म्हणाला की मला तुझा हात माझ्या हातात घ्यावा असं वाटतंय तर लगेच द्यायचा नाही, आधी विचारायचं असं किती जणांचा हात हातात घ्यावा असं वाटला या आधी. पुढे. पण जर तो म्हणाला की तू जशी मुलगी आहेस जिचा हात मला हातात घ्यावा असं वाटत तर? मग घाबरायचं नाही, बिंदास राहायचं, मनातल्या मनात म्हणायचं हर हर महादेव, आणि आपला हात हातात द्यायचा आणि म्हणायचं आय लव्ह यू किंजल. काहीच म्हणू शकणार नाहीये. तू नुसता दिसला तरी तंतर ते माझी, मला काहीच बोलता येत नाही, तोंडात ना ब्र निघत नाही माझ्या. रेश्मा, जर तू असं म्हणाला की मला तुला काहीतरी सांगायचंय तर काय म्हणशील? भाजी जळली असं का म्हणू मी? बावळट मीना, खरंच भाजी जळली. माझी भाजी जळली. अरे अरे, मला वास येत होता मगाचपासून. काय ना, आधी नाही सांगू शकत होतीस का तू? वाचवली असती ना मी माझी भाजी 2 मिनिटं आधी. फक्त 2 मिनिटं आधी सांगायचंस ना. तेच की. अशी काय तू? ठीक आहे अगं, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. म्हणजे काय? हा रेश्मा, झालं भाजी गेली, आता ती परत येणार आहे का? काय रे सुजा, आता तिने कितीही विचार केला तरी भाजी परत येणार आहे का? नाही ना. आणि जर तर हे असतच ना, ती मोमेंट गेली गेली, ती मोमेंट परत येणार आहे का ती? नाही. आणि ती मोमेंट परत आणू शकलो असतो तर? तर काय नाही रे. अरे माझे मॉम डॅड आहेत ना, ते मला बोर्डिंग स्कूल मध्ये घेऊन गेले. मला नको होतं ते बोर्डिंग स्कूल. मी खूप रडले आणि मी खूप नाही नाही बोलले त्याला की मला नको आहे बोर्डिंग स्कूल, मला नको आहे इथे. मग ते मला परत घरी घेऊन आले. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी जर बोर्डिंग स्कूल मध्ये गेले असते तर मी अशी टफ असते आणि अशी शार्प असते. हो ना, चालं पाहिजे होत तिथे, चालं पाहिजे होत टफ शार्प झाले असते. Society does not consist of individuals, but expresses the sum of interrelations. The interrelations within which these individuals stand. कोण बोललं हे माहित आहे? मार्क्स. तुला एक्झाम मध्ये मिळालेले नाही काल मार्क्स. ओके,
17 टेबल म्हण. तुझ्या झाली असत ना मी अशी टफ शार्प. आहेच आहेस तू टफ आणि शार्प. आता सांगणार आहेस ना तुम्हाला कुठले कुठले चेक कोणाकोणाला दिलेस ते सांग. हो माझंही तसंच आहे. आणि म्हणजे 12वीच्या सुट्टीत जर मी महाभारत वाचायला घेतलं नसतं तर. तू 12वीत असताना महाभारत वाचलं होतस? अगं मिनल स्कॉलर येतो त्यांनी दुसरं महाभारत लिहिलं नाही हे नशीब. त्याला ग्रीक मायथोलॉजी बद्दल पण माहितीये बरं. किती डिस्टर्ब करता यार नाही सांगत. बर सांगतो. तर झालं असं की 12वीच्या सुट्टीत मी महाभारत वाचत होतो. त्यात मी इतका गढून गेलो की रात्रभर मी ते वाचतच बसायचो. आणि ते करताना जागरणाने मला दुसऱ्या दिवशी ताप आला. किती किती वीक आहेस तू स्कॉलर. जागरणामुळे ताप आला कारण एक दिवस जागलो नव्हतो मी. सलग 6 रात्री जागलो होतो. अख्खं महाभारत संपवलं होतं मी. आणि ज्या दिवशी ताप आला त्या दिवशी IIT ची एंट्रन्स एक्झाम होती. त्यामुळे एंट्रन्स एक्झामला जाऊच शकलो नाही. मी गेलो असतो तर मी 100% क्लिअर झालो असतो. काहीतरी वेगळंच घडलं असतं यार माझ्या आयुष्यात. म्हणजे मी कदाचित एक मिनिट अखेर डॉक्टर सुजय साठे यांनी थुंकी मुक्त मनुष्याची निर्मिती केलेली आहे. मी तयार केलेलं हे रसायन लसीद्वारे मनुष्याच्या शरीरात सोडल्यावर त्याच्या लाळेच्या मॉलिक्युल्सचं रूपांतर अशा काही मॉलिक्युल्समध्ये होईल की लाळेतून निर्माण होणारे सगळे प्रश्न सुटतील. प्रश्न क्रमांक 1. गुटखा तंबाखू किंवा तत्सम पदार्थ खाल्ल्यानंतर मनुष्याच्या तोंडात त्याचे टेस्ट बोर्ड्स अशी काही चव निर्माण करतील की त्याला उलट्यांवर उलट्या होतील आणि त्याला ते पदार्थ खाण्याची इच्छाच होणार नाही. क्रमांक 2. नैसर्गिकरित्या लाळेची अतिरिक्त निर्मिती झाल्यास त्याच्या टेस्ट बड्स त्यातून विविध चवी निर्माण करतील ज्या त्यालाच आवडणाऱ्या असतील. उदाहरणार्थ आंबट, तुरट, खारट, तिखट किंवा गोड. म्हणजे ती लाळही मनुष्य तोंडाद्वारे बाहेर फेकणार नाही. इन शॉर्ट, रोगी किंवा निरोगी कुठलाच माणूस यापुढे थुंकणार नाही. स्वच्छ भारत, सुंदर भारत, सशक्त भारत. राष्ट्रपतींना फोन लावा रे. एक मिनिट. हे मला मला दिसला आता स्कॉलर. पांढरे पांढरे केस झाले आणि कुरळे कुरळे असतात तसे. लॅब मध्ये असा धूर आहे सगळा. ए स्कॉलर बरं झालं बरं झालं खूप. तू सायंटिस्ट नाही झाला नाहीतर तुझे केस सगळे पिकले असते. अरे ठीक आहे केस पिकले असते पण काहीतरी आयुष्याला अर्थ प्राप्त झाला असता. हे असं अॅनाचं ऑडिट करत बसायला लागलं नसतं मला. काय साधा एक हिशोब नीट ठेवता आला नाही तुला. एक चेकबुक आहे तुझं. 10-12 पेटंट असते यार माझ्या नावावर. कसं वेगळंच असतं ना. म्हणजे आपल्याला कळतच नाही आपण कशाला जास्त प्रायोरिटी द्यावी. आय नो. त्यावेळेला काहीतरी वेगळंच महत्वाचं वाटू लागतं. पुढे सहजच बोलले मी. रेश्मा बोल. भाजी परत करावी लागणार आहे ना. आणि स्टोरी अशी अर्धवट सोडलेली मला आवडत नाही. अगं खरंच काही नाहीये. सुजय जे बोलला त्यावर प्रतिक्रिया दिली मी. दॅट्स इट. अच्छा रेश्मा तुला स्कॉलरच्या पांढऱ्या केसांची शपथ आहे बोल. काही नाही अरे माझ्या MA इंग्लिश मध्ये मला गोल्ड मेडल मिळालं ना. काय तू MA इंग्लिशेस? हो पुढे सांगू का? ए थांब 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 टाइम प्लीज. ए थांब ह्याला आधीचा धक्का तरी पचवू दे ना. MA इंग्लिश ह्याला जिला ताई समजलो होतो ती मा इंग्लिश निघाली रे. मा इंग्लिश MA इंग्लिश. पण एक मिनिट
म्हणजे तू शेली, किड्स, वर्ड्सवर्थ, युजीन ओनील, ऑस्कर वाईल्ड हे सगळं वाचून काढलंयस. हो म्हणजे काय, पण तेव्हा ना मी खूप वाचायचंय, त्यामुळे मला असं वाटायचं की आपण लिहूही शकतो. ऑनलाईन ना एक इंटरनॅशनल रायटिंग म्हणजे शॉर्ट स्टोरी कॉम्पिटिशन पाहिली, पाठवून दिली माझी एक गोष्ट आणि गंमत म्हणजे सिलेक्टही झाले मी. एडिनबर्गला होती, लंडन. तू एडिनबर्गला जाऊन आलीस? मी म्हटलं होतं ना छुपी रुस्तम रायटर, मी बघ बोलले होते तुला. अगं तू तिकडे जाऊन आलीस एडिनबर्गला आणि इकडे करपलेल्या भाजीच्या मागे लागलीस बावळ्या. अगं नाही ना, नाही गेले. माझ्या लग्नाच्या आणि वर्कशॉपच्या डेट्स क्लॅश होत होत्या, नकार देऊन टाकला मी वर्कशॉप आणि सांगितलं नाही कोणाला. मला ना लग्न, संसार हे फार महत्वाचं वाटायचं. लेखन काय आपण लग्नानंतरही करू शकतो ना. अजूनही खूपदा आठवण येते मला त्या क्षणाची आणि नेमकाही विषयच काढला. गेले असते तर वेगळंच झालं असतं ना आयुष्य. हो येस येस, दे डू वॉन्ट टू मेक अ फिल्म ऑन माय नॉव्हल, बट यू नो दे वॉन्ट टू कास्ट एंजेलिना जोली एज द लीड अँड एक्सक्यूज मी मॅम. येस, वन ऑटोग्राफ प्लीज. हो शो मॅम, वॉट यू राईट इज सो ऑसम, आय एम अ ह्यूज फॅन ऑफ युअर्स. The way you portray a small town girl and surroundings that just unfolds the undercurrents of Indian economy and the political affairs in women, that suppressed element in this male dominated society. Ma'am, one selfie please. Sorry, I don't promote selfies. Oh, what a great thought. Coming back to what I was saying, का केलंस तू रेश्मा असं? हा कशासाठी? आणि म्हणजे ज्या भविष्याची तुला काहीच गॅरंटी नाहीये त्याच्यासाठी? माझी तर तू बोलूच नकोस, का केलंस फालतूपणा? गेले असते एडिनबर्गला तर इथे कशी आली असते? हा माझ घरात. अगं ताई आली असती तू, या स्कॉलरने तुझी सगळी पुस्तकं वाचली असती ना. हो आणि प्रेमातच पडला असता, इकडे घेऊन आला असता. सुंदर लेखिका कशी दिसते. हा आणि मग आपली फ्रेंडशिप झाली असती आणि मग तुझ्या फॉरेनर नवऱ्याने तुला सोडलं असतं, मग तू आमच्या बरोबर आली असतीस ना. पण ना असंच असत, आपण त्या क्षणी काहीतरी ठरवून देतो आणि आयुष्यच बदलत ना, वेगळीच दिशा मिळते आयुष्याला आणि मग विचार करत बसतो कसं असतं ना माझं आयुष्य. खरंय राव, एक क्षण असतो ना म्हणजे त्याला ते निर्णायक वगैरे बोलतो ना तसं. हा म्हणजे त्याच्या अलीकडे एक वेगळं असतं आणि पलीकडे काहीतरी वेगळं असतं, ते चूक बरोबर काय आता काय माहिती. गप गुमन शाळेला चाललो होतो मी, ते मध्ये नेमकं लाडू खायची पैसे लावली. काय झालं, पैसे लावली नसती तर बरं झालं असतं. वाईट का वाटतं, पैसे हरलास का? नाही ना, हरलो नाही, जिंकलो चायला पैस. ते लोच झाला रे नाक्यावरची पोर रे. मी शाळेत चाललो तर मला बोलली तुला काही येतं का? युगोला ललकारलं रे माझ्या. म्हणलं मी काही करू शकतो, बोल काय करायचं. बोलली गे 50 लाडू खाऊन दाखवतो का? मी एका दमात 50 लाडू खाल्ले. बोल, हा टेन्शन नाही आपण टप देतो. नंतर युगोला मालिशच करायला लागली पोरं, म्हणजे जी ऑपोज मध्ये होती ना ती एकदम फॉर्म मध्ये आली. मग मी डेअरिंग करायला लागलो, भलता मार्ग घ्यायला लागलो. लाडू खायच्या ऐवजी जर शाळेत गेलो असतो गपचू असतो ना, सेटल झालं असतं रे. Phenomenal, brilliant, magnificent, sensational stuff. Yes, yes, we should have that song. Havoc create kar dega, Sawan mein lag gaya, sensational number. Yes, yes, yes. Our creative head, Mr. KK, insists on having Mika and Rocky both together. No, 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 you don't have to worry about the budget. Mr. Sathe is financing the entire event. Yes,
Yes, fantastic, fantastic. I like the way you work, yes. Hey, yeah. Gadheda. Just a moment. Chuk, enjoy. Huh? Chuk, karayche tu? Tane kidu ne, aram kar, pachi? Ashur bokuri. Tu kai tari visharle. Twinkle, twinkle, little star, how I wonder what you are. Up above the world so high, like a diamond in the sky. अगं डोकळा फरवत ती की अरे सुटल्या तुझ्या सेटल लाईफ मध्ये किंजल आहे ना. नाही नाही ती सगळीकडेच असते, भूत भविष्य वर्तमान. पण काय रे, डेअरिंग करायला लागलो, भलतसलत करून पैसे मिळवायला लागलो म्हणजे का, म्हणजे का तू चोऱ्या मारा करत नव्हतास ना. नाही 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 खरं ते काय नाही, उधारी वगैरे. हा उधारी बाकी का काय यायचं काय जमते. अच्छा अच्छा, ते तेव्हापासून चालू आहे. स्कॉलर फनी. तुझं सांग ना काही बोललं काहीतरी. माझं काय अरे, मी काय माझ्या इतकं मूर्खपणा तर कोणी कधीच केलं नसेल माहिती. नाही नाही मी खरं सांगतो मी तुम्हाला, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला कोणाला सांगितलं नाहीये मी तिच्याबद्दल. फक्त निकमाजी आणि सुजा दोघांनाच माहिती आहे. ते राधा बद्दल नाही ऐकलं नव्हतं. काय कोणाबद्दल? नाही काय काय नाही रे, राधाच आणि माझं भांडण झालं होतं एकदा, त्यामुळे मग मी घरी येऊन स्वतःला बंद करून घेतलं घरात. ती मला खूप वेळा फोन करत होती, तिला मला येऊन भेटायचं होतं, पण मी फोन उचललाच नाही. शेवटी काहीतरी करून आली मला भेटायला. बाहेर पाऊस होता जोरात, चिंब भिजली होती. ती माझ्याशी बोलायचा प्रयत्न करत होती, पण मी खूप आखडूपणा केला. एकही शब्द बोललो नाही तिच्याशी. तिने शेवटची एक चिंब मिठी मारली मला आणि निघून गेली. दुसऱ्या दिवशी मला कळलं की वसंत कारखानिसांना बागेच्या जागेवर बिल्डिंग बांधायची होती, म्हणून त्यांनी राधाच्या वडिलांना म्हणजे अशोक काकांना नोकरीवरनं काढून टाकलं. अशोक काका आणि राधा निघून गेले. मी खूप प्रयत्न केला यार तिला शोधायचा. मी आजही सोशल नेटवर्किंग साईटवर प्रयत्न करत असतो ती कुठे आहे का, रोज सर्च करतो, पण नाही ना यार. त्या रात्री मी तिच्याशी बोलायला हवं होतं ना. आता आठवतीये तिची ओली चिंब मिठी आणि ऐकू येते तिच्या बासरीची धून. आपल्या मनात केवढे सिक्रेट्स असतात ना. आपण केवढे जवळचे मित्र आहोत, पण कधीच शेअर केलं नाही एकमेकांबरोबर. एका करपलेल्या भाजीचं निमित्त झालं. कुठल्या कुठल्या जखमा अशा भळभळून वाहू लागल्या. मला नाही आठवत काही असं माझ्याबद्दल. चांगलंय की अशा आठवणी बोचत राहतात सतत. मी कायम मला हवं तेच केलंय. आजही तसंच कर. तुझ्या मनात काय ते सांगून टाक, नंतर रिग्रेट करत बसशील. काय बोलते तो तुमचा दाढीवाला आहे ना, टिंग टिंग टी डिंग, त्याला सांगा जाऊन तुमच्या मनात काय चाललंय टिंग टिंग टी डिंग. असं कसं पण त्याने सांगायला पाहिजे ना. का असं कुठे लिहिलंय का?
की मुलांनीची नदी सांगायला पाहिजे. तेच ना, मुली पण बोलू शकतात ना. तेच ना राव, जा सरळ त्याच्याकडे आणि सांग तुझ्या मनात काय ते. त्याला काय वाटते ते पण महत्वाचं आहे ना. तेही कळेल आपल्याला का फक्त तुझ्या मन मे लड्डू फुटे एवढंच. करेक्ट आहे. हॅलो. हां, आपण भेटू शकतो का? हो, मला बोलायचं आहे तुझ्याशी जरा. ओके, चालेल. काय ग? ते संध्याकाळी येणार आहे इकडे. घरी येतोय? त्याला पण काहीतरी बोलायचंय म्हणाला.